हॅलो नमस्ते तुम्हा सर्वांना. आज आम्ही चिवडा आणि लाडू बनवणार आहे. ते सगळं सामग्री घेतलेलं आहे इथं चिवडा बनवण्याची. आम्ही पंचमीला वगैरे चिवडा आणि लाडू फर्स्टच बनवून ठेवतो. पंचवी दिवशी लाडू चिवडा वगैरे करत नाहीत, म्हणजे फ्राय करायचं वगैरे होते, काही पण करत नाहीत. इथं सगळं बंद असतं गणेश चतुर्थीपर्यंत, म्हणून आम्ही आत्ताच करून ठेवतो खायला. ही आता चिवड्याची फोडणी झालेली आहे आमची. तर चिवडा पण घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मिक्स करूया आम्ही. दरवर्षी मम्मीच करतात, घरीच करतात. हे बघा झालेलं आहे, खूप टेस्टी झालेत. हे आता मी नारळ किसून घेते रव्याच्या लाडूसाठी. किसलेलं आहे मी थोडस. आता फूडची तयारी करायला आलो आम्ही. हे बघा लाडू पण झालेले आहेत आमचे. घे लाडू खायला. मला शिवम कस झाले तुझ्या, कस झाले झाले कस? पटलं सगळं. आणि एक गोष्ट म्हणजे मला लाडूनी आठवण आलं, मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा, डिग्री कॉलेजमध्ये होतो तेव्हा लाडू वगैरे घेऊन जायचे मी खायला. एकदा खूप भूक लागलेली, मग कम्प्युटर क्लास होता आमचं, मॅडम आले होते शिकवायला, तेव्हा त्यांनी बोर्ड कडे काहीतरी लिहिताना आम्ही मग खायचं, थोडं थोडंसं खायचं. आम्ही 6 मुली होतो क्लोज फ्रेंड्स. मग ते खायच्या वेळी त्यांनी सगळे खाऊन संपवले, मग मी थोडस असं खायला घेतले, त्यांनी बघितले मला, मग उठ म्हटले काय खायले म्हटलं, नाही लाडू खात होतो म्हणून हा उठ म्हटले. मग आतापासून असं करायचं नाही म्हटले. तेव्हाच मला खूप, त्यांनी ना माझे फ्रेंड सगळं खाऊन गपचूप त्यांनी बसून सोडले, मी एकटीच त्यांना मिळले खायचं. मग हा ओके तू आतापासून खाऊ नको बस म्हटले. ते खूप आठवण आले, तर हसू येतं मला. शिवम वर जायचं नाही पापा, आणि वर जायचं नाही जायचं, मामा ओरडतात. मामा शिवम यायला बघा, चला खाली जाऊ, चला लाईट काढूया आम्ही. अरे वा किती लवकर चढला तुम्ही, मामाना बोलवा. मामा या, बोल बोलवा मामाना बोलवा. शिवम तिकडे जायचं नाही राजा. इथं सेकंड रूमचं कॉट वगैरे इथंच ठेवलेलं आहे, म्हणजे तिथं फरशीचं काम चालायलंय, म्हणून हे कॉट पण आणि इथं ऑनियन पण इथंच वाऱ्याला ठेवलेलं आहे. इथं कपडे घालतो आम्ही. मी पण मम्मीना हेल्प करते कपडे घालायला, मग नंतर तुम्हाला भेटते.
मुलगा कपडे घालून झालेला आहे. आता खाली जाणार मम्मी आणि मी स्वयंपाकची तयारी करणार आहे.